मंडळी काय सांगताय हार्मोनियम शिकायची आहे अगदी सुरुवातीपासून आणि वेगवेगळी गाणीही वाजवायची आहेत तर तुम्ही आता योग्य मार्गावर आहात आज या व्हिडिओमध्ये मी आपल्याला हार्मोनियमची संपूर्ण माहिती हार्मोनियम कशी वाजवायची आणि हार्मोनियमच्या प्रत्येक पार्टला काय म्हणतात ही संपूर्ण बेसिक माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि यानंतरच्या प्रत्येक सिरीजमध्ये मी आपल्याला स्टेप बाय स्टेप हार्मोनियमचं नोटेशन बेसिक अलंकार आणि हार्मोनियमसाठी आपली स्पीड कशी वाढवावी वेगवेगळी गाणी कशी बसवावीत नोटेशन कसं तयार करावं याबद्दलची संपूर्ण माहिती माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगणार आहे चला तर आजचा हा हार्मोनियमचा लेसन वन म्हणजेच पहिला धडा आपण या व्हिडिओमध्ये सुरू करणार आहोत तर मंडळी नमस्कार मी आसावरी बोधनकर जोशी आणि आसावरी बोधनकर जोशी या माझ्या यूट्यूबच्या ऑफिशियल चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण जर माझ्या या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून आपल्याला मी या व्हिडिओत सांगितलेल्या सर्व गोष्टी व्यवस्थितपणे समजतील हार्मोनियम म्हणजेच आपण हार्मोनियमला खूप वेगवेगळ्या नावाने संबोधतो सर्वप्रथम मी आपल्याला हार्मोनियमचा परिचय सांगते आणि त्याच्या वादनासंदर्भात प्राथमिक माहिती आपल्याला देते संवादिनी म्हणजेच हार्मोनियम किंवा बाजाची पेटी हे अत्यंत लोकप्रिय व वा उपयुक्त वाद्य आहे तसेच हे वाद्य वादनासाठी सोपे आहे तंतुवाद्य शिकण्यासाठी वाद्याच्या तारा स्वरात लावणे इतके स्वरज्ञान अपेक्षित असते अन्यथा ते स्वरात लावून घेण्यासाठी इतरांची मदत घ्यावी लागते बाजाची पेटी वादनासाठी पेटी असली की अपेक्षित स्वरावरील पट्टीवर बोट दाबले की स्वर तुमच्या पुढे हजर होतो त्यामुळे पेटी हे वाद्य अत्यंत लोकप्रिय झाले आहे संगीत नाटकाच्या वेळी थिएटरमध्ये दोन्ही हातांनी वाजवली जाणारी पायपेटी किंवा ऑर्गन ऑर्केस्ट्राच्या कार्यक्रमात वादकाच्या छातीवर चा मिरवणारे अकॉर्डियन ही सर्व वाद्य सुशीर वाद्य वर्ग एकाच जातीची आहेत या सर्व वाद्यातून आढळणारी रचना त्यातील पट्ट्यांचा क्रमही एकाच प्रकारचा असतो पियानो या वाद्यातही वाजवला जाणारा पट्ट्यांचा क्रम हार्मोनियममधील पट्ट्यांप्रमाणेच असतो हार्मोनियम हे मुळात पाश्चिमात्य सुशीर म्हणजे वायुवाद्य पण ते भारतीय संगीतामध्ये इतके रुळले की आता भारतीय संगीताचे पानही त्याच्या वाचून हलत नाही हार्मोनियमच्या पुढच्या बाजूस म्हणजेच ही जी हार्मोनियमची पुढची बाजू आहे त्यात पुठ्ठा व कातडे याचा बनविलेला हात भाता बसवलेला असतो म्हणजेच हा जो भाता आहे हा याच्यामध्ये पुठ्ठा आणि कातडे यांचा बनवलेला हा हात भाता बसवलेला असतो तसाच आणखी एक भाता पेटीच्या आतमध्ये पण असतो आत्ता मी दाखवल्याप्रमाणे हार्मोनियमच्या आतमधील भात्याच्या खाली जो भाता वर ढकलणारी स्प्रिंग असते तर खाली जो भाता वर ढकलणारी स्प्रिंग असते हातभाता दाबल्यावर याला हातभाता म्हणतात म्हणजे आपण हे जे असं ओढतो ना पेटी वाजवताना याच्यामधनं ती हवा आतमध्ये ढकलली जाते तर हातभाता दाबल्यावर पेटीमध्ये भरली जाणारी हवा आतमधील भात्याच्या खाली ढकलते आणि पेटीच्या समोरील भागावरील खालच्या पातळीला खुंट्या पुढे ओरडल्यावर खुंट्या म्हणजे आता आपण जे हे पाहतोत ना ह्या सगळ्या खुंट्यात हां तर पेटीच्या समोरील भागावरील खालच्या पातळीच्या खुंट्या पुढे ओढल्यावर त्यांच्या छिद्रामधून कोंडलेली जी हवा असते ती आतील भात्याच्या पेटीच्या ध्वनी विभागात येते आणि या विभागाच्या वरील भागात लहान मोठी छिद्रे असलेल्या सुपरपट्ट्या मध्ये त्यावर त्या सूर त्या किंवा रीड्स बसवलेल्या असतात आपण जेव्हा पेटीच्या वरच्या पुढच्या भागातील पट्टी म्हणजे ही जी मेन आपण जे बोटांनी पट्टी वाजवतो ह्या सगळ्या त्यातली पट्टी की तेव्हा त्या सुपर पट्टीचे छिद्र उघडले जाते म्हणजे ही पट्टी दाबल्यानंतर आतमध्ये ज्या रीड्स बसवलेल्या असतात त्याचं छिद्र ओपन होतं आणि मग आतील हवा त्या छिद्रावाटे व वा सुरातून बाहेर आल्याने तो सूर वाचतो आणि मग सुरावरील बोट काढून घेतल्यामुळे स्प्रिंगमुळे त्या सुराचे छिद्र परत बंद होते व वेग सूर वाजायचा थांबतो पत, पेटीमध्ये वेगवेगळे जे प्रकार असतात त्याची मी माहिती सांगते हॉरिझॉन्टल व्हर्टिकल पेटी सूरपट सूरपट्ट्या आडव्या बसवलेल्या असतील तर त्या पेटीला हॉरिझॉन्टल रीड्सची पेटी म्हणतात जर त्या उभ्या असतील तर त्या पेटीला व्हर्टिकल रीड्सची पेटी असे म्हणतात व्हर्टिकल रीड्सच्या पेट्यांची आवाजाची प्रत अधिक चांगली असते पण अशा पेट्यांची उंची अधिक असते स्वरांच्या उच्च निचतेनुसार स्वर नर स्वर मादी स्वर असे तीन प्रकार होतात बाजारात उपलब्ध असणाऱ्या पेट्या फक्त खर्ज नर व नर नर या दोन प्रकारच्याच असतात त्यापैकी पुरुषाबरोबरच्या हार्मोनियमच्या साथीला खर्जनर पेटी म्हणतात तर स्त्री कलाकारांच्या साथीला नरनर पेटी म्हणतात आता हार्मो ही झाली हार्मोनियम आणि जे आपल्याला दिसतंय म्हणजे ह्या काळ्या ज्या आहेत त्याला काळ्या पट्ट्या म्हणतात आणि ह्या खालच्या बाजूच्या ज्या पट्ट्या आहेत त्यांना पांढऱ्या पट्ट्या म्हणतात आता त्याची भारतीय नावं आणि पाश्चात्य नावं काय आहेत ते मी आपल्याला सांगते हार्मोनियममध्ये काही आखूड व काही लांब पट्ट्या दिसून येतात आता ह्या ज्या आहेत त्या आखूड पट्ट्या आहेत आणि ह्या ज्या आहेत त्या लांब पट्ट्या आहेत आखूड पट्ट्यांना साधारणपणे काळा रंग दिलेला असतो आपण नेहमी पाहतो की पेटीचा रंग म्हणजे पेटीच्या पट्ट्यांचा रंग काळा आणि पांढरा असतो रंगीत कलर पेटीच्या स्वरांना कधीच आपण पाहिला नसेल आणि तो नसतोय खूप क्वचित मग काही लोक खूप जुनी पेटी झाली असेल तर मग त्याला रंगवून घेतात पण जनरली पेटींच्या पट्ट्यांचा जो रंग असतो तो असतो काळा आणि पांढरा तर पट्ट्यांना साधारणपणे काळा रंग आणि लांब पट्ट्यांना साधारणपणे पांढरा रंग दिलेला असतो काळ्या पट्ट्यांची विभागणी दोन आणि तीन अशा गटात केलेली आहे म्हणजे हे दोन स्वर त्याच्यानंतर गॅपनी परत तीन स्वर म्हणजे दोन, दोन तीन दोन तीन दोन तीन अशा पद्धतीने काळ्या स्वरांची विभागणी केलेली आहे आणि पांढऱ्या पट्ट्या मात्र सलग असतात आपण पाहू शकतो की ह्या पट्ट्या एकमेकांना चिटकून अगदी पेटीचे स्वर संपेपर्यंत सलग अशा पद्धतीने चिटकून असतात काळ्या पट्ट्यांना काळी एक काळी दोन काळी तीन काळी चार काळी पाच अशा नावांनी ओळख ओळखतात तर ह्याला म्हणायचं काळी एक ह्याला म्हणायचं काळी दोन त्यानंतर क्रमानुसार काळी तीन काळी चार आणि काळी पाच काळी पाचच्या नंतर काळी सहा हा स्वर आपण कधीच जन्मात आयुष्यात ऐकलेला नसेल आणि तो नसतोही काळी पाच संपला की परत सुरू होतो तो काळी एक काळी दोन काळी तीन काळी चार काळी पाच परत काळी एक दोन तीन चार पाच अशा पद्धतीने काळे पाच स्वर असतात हां तर आत्ता आपण काळी आणि काळे स्वर आणि त्याचे नंबर म्हणजे काळी एक ते पाच ह्या स्वरांची आत्ता आपण माहिती घेतली आता आपण पांढरे स्वर पाहूयात काळी एकच्या डाव्या बाजूस म्हणजे आता ही काळी एक मी वाजवती त्याची हा माझा उजवा हात आहे आणि डाव्या बाजूस म्हणजे माझ्या डाव्या बाजूस म्हणजे या या बाजूला तर ही जी पट्टी आहे ह्याला पांढरी पट्टी म्हणतात आणि क्रमानुसार याचा नंबर पण एक आहे तर क्रमानुसार का पांढरी एक पांढरी दोन पांढरी तीन पांढरी चार पांढरी पाच पांढरी सहा आणि पांढरी सात तर तुम्ही म्हणाल की काळ्या पट्ट्या पाच आणि पांढऱ्या सात असं का तर आपलं संपूर्ण जे स्वर असतात ते बारा स्वर असतात आणि त्यामध्ये काळे पाच आणि पांढरे सात असे सगळे म्हणून स्वर बारा होतात पांढरी एक पांढरी दोन पांढरी तीन पांढरी चार पांढरी पाच पांढरी सहा आणि पांढरी सात तर आता ह्या काळ्या काळ्या आणि पांढऱ्या हे आपल्या भारतीय पद्धतीनुसार जी नावं आहेत ती आपल्याला सांगितली आता ह्याला पाश्चात्य संगीतामध्ये पांढऱ्या एक म्हणजे पांढऱ्या एक या पट्टीला सी असं नाव e, आहे सी डी ई एफ जी ए बी अशा क्रमानुसार ह्या सात पट्ट्यांचे नाव आहेत परत एकदा सांगते सी डी ई e, एफ जी ए बी ही झाली पांढऱ्या पट्टींची नावं आणि क्रमानुसार आता ह्या काळ्या पट्ट्यांना सी असेल तर काळी जी पट्टी आहे क्रमानुसार ह्याच्या पुढची तर ही झाली सी शार्प ही जर डी असेल तर ही काळी पट्टी म्हणजे ह्याला म्हणायचं पाश्चात्यमध्ये डी शार्प त्याच्यानंतर सी डी ई e, एफ आणि बरोबर एफच्या वरची जी काळी पट्टी आहे त्याला म्हणायचं एफ शार्प त्याच्यानंतर ए सी e, डी ई एफ जी आणि हा झाला जी शार्प आणि हा झाला ए शार्प म्हणजे हे हा जर ए असेल तर एच्यावरचा ए शार्प त्याच्यानंतर बी सी आणि परत एकदा सी शार्प म्हणजे e, सी डी ई एफ जी ए बी परत सीपासून आपल्याला पुढे स्वर मोजायचे आहे पट्टी असा शब्दोच्चार वारंवार करते ह्या पट्टीलासुद्धा पाश्चात्यमध्ये स्केल असं म्हणतात म्हणजे मी पांढरी एक या पट्टीत गाते असं जर आपण इंडियन पद्धतीनुसार म्हणत असू तर पाश्चात्यमध्ये मी आ, सी शार्पमध्ये किंवा सी शार्प ही माझी स्केल आहे असं आपण म्हणू शकतो तर पांढरी एक याला सी म्हणायचं काळी एक याला म्हणायचं शी शार्प त्याच्यानंतर पांढरी दोन त्याला म्हणायचं डी काळी दोन डी शार्प पांढरी तीन ई e, पांढरी चार एफ काळी तीन एफ शार्प पांढरी पाच जी काळी चार जी शार्प पांढरी सहा काळी पाच ए शार्प पांढरी सात बी आणि त्यानंतर परत एकदा पांढरी एक म्हणजेच सी पासून सुरुवात होते आता मी आपल्याला स्वरांची माहिती सांगेन जसं की संगीतात सात स्वर आहेत मात्र या सात स्वरांची साहित्यिक नावे सर्वांनाच माहीत असतीलच असे नाही म्हणून या सर्वांची नावे इकडे मी आपल्याला सांगणार आहेत तर आता मी काळी चार हा सा पकडून आपल्याला ह्या स्वरांची साहित्यिक नावे सांगणार आहे तर साला म्हणायचं षडज रेला म्हणायचं रिषभ ग ला म्हणायचं गांधार मला म्हणायचं मध्यम प ला म्हणायचं पंचम ध धैवत नी निषाद आणि सा परत षड्ज पण आता हा जर सा मध्य सप्तकातला असेल तर हा सा आहे तार सप्तकातला ता आणि ती लिहिण्याची पद्धत मी आपल्याला अजून पुढच्या माहिती सांगताना समजावून सांगेन परत एकदा सांगते सा षड्ज रे ग, ग गांधार म मध्यम प, प पंचम ध धैवत नि निषाद आणि सा षडज या सात स्वरांमध्ये सा व प हे दोन स्वर अचल आहेत आता मी काळीचारचा हा सा आहे तर हा आहे प हे दोन स्वर अचल आहेत म्हणजेच हे स्वर ह्यांची जागा हलवत नाहीत आणि ह्या स्वरांना तीव्र कोमल अशा कुठल्याही स्वरांमध्ये विभागलं गेलेलं नाही आहे हे दोन स्वर आहेत स्वतंत्र म्हणून ह्यांना अचल स्वर असं म्हटलं आहे म्हणजे या स्वरांचे कोमल अथवा तीव्र असे प्रकार होत नाहीत पण रे ग ध नी यांचे कोमल स्वर असतात म्हणजेच हा जर शुद्ध रे असेल किंवा शुद्ध रिषभ असेल तर ह्याचा कोमल म्हणजे ह्याच्यापेक्षा कमी उंचीचा स्वर तर हा आहे कोमल रे म्हणजेच कोमल रिषभ आणि हा जर शुद्ध गांधार असेल तर त्याच्या अलीकडचा म्हणजे त्याच्यापेक्षा कमी उंचीचा आणि थोडासा कोमल असणारा स्वर म्हणजेच कोमल गांधार आणि आता रेगचा कोमल स्वर होतो पण तीव्र होत नाही तीव्र फक्त आपल्या बारा स्वरांमध्ये फक्त मध्यम हा एक तीव्र आहे म्हणजे मचा कोमल स्वर न होता म चा तीव्र होतो कारण मच्या पुढचा हा स्वर आहे आणि ह्या शुद्ध मध्यमापेक्षा त्याची उंची थोडीशी जास्त असते म्हणून ह्याला म्हणायचं तीव्र म त्याच्यानंतर प हा अचल स्वर असल्यामुळे त्याला शुद्ध आणि कोमल असे प्रकार नाही आहेत त्याच्यानंतर हा जर शुद्ध धैवत असेल तर त्याच्या अलीकडचा परत एकदा कोमल धैवत म्हणजे कोमल ध आणि हा शुद्ध निषाद असेल तर त्याच्या अलीकडचा स्वर आहे तो आहे कोमल निषाद आणि परत एकदा वरचा तारसप्तकातला जसं की आत्ता मी शुद्ध कोमल आणि तीव्र स्वरांची माहिती सांगितलेली आहे परंतु आता हे झाली पेटीमध्ये तुम्हाला मी सर्व स्वर दाखवलेत पण ज्या ज्या वेळेस आपण लिखाण करत असतो स्वरांचं त्यावेळेस या प्रत्येक स्वराला एक वेगळं चिन्ह दिलेलं आहे जेणेकरून आपल्याला ते लिहिलेला स्वर पाहून वाजवण्यास समजेल आणि सोपा जाईल तर जे स्वर शुद्ध असतात त्यांना कुठलंही चिन्ह इकडं दिलं जात नाही म्हणजे सा रे ग म प ध नि हे सगळे सात स्वर जे आहेत ते सगळे शुद्ध आहेत तर त्याला सरळ आपण आपल्या मराठी अक्षरांमध्ये सा रे ग म प धनी अशा पद्धतीने लिहू शकतो आणि परत एकदा ज्यावेळेस आपण वरचा सा लिहित असतो त्याला फक्त साच्यावरी एक टिंब द्यावं लागतं कारण तो तार सप्तकातला सा असतो आणि तो, तो आपल्याला ओळखायला यावा म्हणून ह्या वरच्या साच्या वरी आपल्याला एक अनुस्वार किंवा टिंब द्यावं लागतं ते किंवा स्वरांच्या खाली एक आडवी रेख दिली जाते जसं की हा कोमल रे जर आपल्याला लिखाणामध्ये लिहायचा असेल किंवा नोटेशनमध्ये लिहायचा असेल तर त्या कोमल रेच्या खाली एक आडवी रेक द्यावी लागते त्याच्यानंतर कोमल ग म्हणजे रे ग ध आणि नी या चार स्वरांच्या खाली आडवी रेख दिली जाते आणि जो तीव्र मध्यम असतो त्याच्या डोक्यावर एक उभी रेख दिली जाते अशा पद्धतीने हे स्वर जर आपण लिह लिहायला आणि वाचायला शिकले तर आपल्याला नोटेशन वाजवण्यास आणि गाण्यास अगदी सोपं जातं तर आता आपल्याला मी स्वर तीव्र स्वर शुद्ध स्वर कोमल स्वर आणि त्याची लिखाणाची पद्धत ही संपूर्ण माहिती सांगितलेली आहेच आता आपण सप्तकं पाहणार आहोत सप्तक म्हणजे एकूण आपल्या हार्मोनियममध्ये तीन सप्तक आहेत गायन वादनात सामान्यत तीन सप्तकांचा वापर होतो जसं की काळी एक ते पांढरी सात हा बारा स्वरांचा समूह आहे म्हणजे आता मी आपल्याला आत्ताच सांगितल्याप्रमाणे एक दोन तीन चार पाच सहा सात हे झाले सात पांढरे आणि एक दोन तीन चार पाच पाच काळे हा पूर्ण भाग जो आहे तो हा एका सप्तकात मोडतो आणि ह्याच्यानंतरचे सेम बारा स्वर पुढचे आपण पकडले तर तो दुसऱ्या सप्तकात हे झालं एक सप्तक आणि पुढच्या बारा स्वरांचं दोन सप्तक आणि त्याच्या पुढच्या बारा सप्तकांचं बारा स्वरांचं जे असतं ते तिसरं सप्तक असतं परंतु हे तीन सप्तक जरी सारखे दिसायला असले तरी त्याची नावं मात्र वेगवेगळी आहेत त्यांच्या डावीकडे असणारे स्वर म्हणजे आता हे जे आपण स सर्वसाधारणपणे पेटी किंवा गायनाला ज्यावेळेस पेटीची साथ करतो किंवा ज्यावेळेस पेटीचं स्वतंत्र वादन करत असतो त्यावेळेस मध्यसप्तकात आपण वाप वाजवत असतो आणि काही स्वर खालचे आणि काही स्वर वरचे वाजवतो तर ते खालचे जे स्वर असतात म्हणजे या मध्यसप्तकाच्या डावीकडील जे स्वर असतात याला म्हणायचं मंद्रसप्तक हे झालं मध्यसप्तक आणि मध्यसप्तकाच्या उजवीकडील जे काही स्वर असतात ते झाले तारस तारसप्तक तर आत्ता मी आपल्याला तीन सप्तकं सांगितलेली आहेत मंद्र मध्य आणि तार तर मंद्र सप्तकातली स्वर ज्यावेळेस आपण लिहित असतो त्यावेळेस या स्वरांच्या खाली टिंब दिलं जातं जेणेकरून ते आपल्याला मंद्र सप्तकातली आहेत हे ओळखायला येतं त्यानंतर मध्य सप्तकात जी स्वर आपण लिहित असतो त्याला कसल्याही प्रकारचं चिन्ह दिलं जात नाही कारण ती मध्य सप्तकातली असतात आणि तारसप्तकातली स्वर ज्यावेळेस आपण लिहित असतो त्यावेळेस त्यांच्या डोक्याच्या वर अनुस्वार किंवा त्याच्या डोक्याच्या वर एक टिंब दिलं जातं त्यामुळं आपल्याला तारसप्तकातली स्वरं म्हणून ती आपल्याला ओळखायला येतात आणि विशेष म्हणजे पेटीची खासियत अशी आहे की पेटीमध्ये कोणताही स्वर आपण सा मानून गाणे वाजवता येते जसं की मी आत्ता थोड्या वेळापूर्वी वे आपल्याला सांगितलं होतं की आपण कोणत्याही स्वराला सा मानू शकतो ही आहे पेटीची खासियत या सोयीमुळे पेटी ही जास्त उपयुक्त आणि लोकप्रिय झाली आहे कोणतीही पट्टी सा मानल्यानंतर मिळणाऱ्या स्वरांचा सदरील क्रम दर्शनीय भागातील पितळी कमान असलेल्या तारांच्या पट्ट्यानुसार सहज लक्षात येईल तर आता मी आपल्याला सर्व माहिती सांगितली आता आपण पाहूयात की या स्वरांवर बोटे कशी ठेवावीत तर प्रत्येक वाद्याची एक शिस्त असते ती जर शिस्त पाळली तर ते वाद्य तुम्हाला लवकर हस्तगत होते म्हणजेच लवकर वाजवता येते आपल्याला ते, ते सोपं वाटायला लागतं ला ला। पेटी वाजवताना आपल्या हातांच्या बोटांचा क्रम खूप महत्वाचा असतो कोणत्या पट्टीवर कोणते बोट ठेवले म्हणजे वाजवणे सोपे जाते याचे काही नियम अनुभवावरून ठरवले आहेत त्याचप्रमाणे जर सराव केला तर पेटीवर बोटे सहजपणे फिरू लागतील आणि मग पेटीकडे न पाहता सुद्धा पेटी वाजवता येईल कोणत्या पट्टीवर कोणते बोट ठेवावे याचे कोष्टक पुढे दिले आहे उजव्या हाताचा उजव्या हाताच्या चारच बोटांचा उपयोग करावा अंगठा तर्जनी अंगठ्याजवळचे बोट मधले बोट अनामिका म्हणजेच करं, करंग करंगळीजवळचे बोट करंगळी ही क्वचितच वापरतात काळ्या पट्ट्या वाजवताना दोन तीन चार या बोटांचा वापर करावा काळ्या पट्ट्या वाजवताना दोन तीन चार या बोटांचा वापर करावा आता स आपल्या हाताच्या क्रमानुसार एक दोन तीन चार पाच ही जर क्रम असतील तर काळ्या पट्ट्या वाजवताना दोन नंबरचं बोट म्हणजे हे त्याच्यानंतर तीन म्हणजे हे आणि चार म्हणजे हे ह्यावरच्या पट्ट्या वाजवताना एक दोन तीन म्हणजे हे बोट क्रमांक दोन तीन आणि चार अशा पद्धतीचा वापर करावा आणि ज्यावेळेस खालचा स्वर म्हणजे पांढऱ्या पट्टीवरचा स्वर येतो त्यावेळेस अपसुकपणे आपला अंगठा आपला वळल्या जातो किंवा वळवावा म्हणजे आपल्याला हार्मोनियम वाजवताना अगदी सोय जाते अंगठा अंगठ्याने जर वरची पट्टी वाजवली तर असे बोट उलटसुलट पडतात त्यामुळं खालचे स्वर अंगठ्याने वाजवावेत आणि वरचे स्वर जसं की सा रे ग म प नि सा आत्ता आपण पाहिलं असाल की फक्त मी या तीन आणि क्वचित ह्या बोटाचा म्हणजे चार बोटांचा वापर केला आपोआपच हा एक दोन म्हणजे दोन नंबर तीन नंबर आणि हा अंगठा परत दोन नंबर तीन नंबर अंगठा दोन तीन हा सारेगम पधनीसा वाजवताना ह्या तीन बोटांमध्ये आरामात आपल्याला सहजपणे वाजवता येतं अंगठा फक्त पांढऱ्या पट्ट्यांसाठी असा स्थूल नियम आहे पण गरजेप्रमाणे हे नियम बदलावे लागतात कारण बऱ्याचदा वेगवेगळ्या गाण्यांचे हार्मोनियमचे पिसेस असतील नोटेशन अवघड स्पीड असेल स्पीडमध्ये हार्मोनियम वाजवायचे असेल तर आपल्याला अंगठ्याचा पण असा उपयोग व्यवस्थितपणे करता येऊ शकतो कोणतीही पट्टी सा मानून बोटे ठेवण्याची पद्धत कोष्टकात पहावी तर मंडळी आज मी आपल्याला मुद्दामच हार्मोनियम वाजवून दाखवली नाही कारण कुठलंही वाद्य जर आपल्याला शिकायचं असेल तर सर्वप्रथम आपल्याला त्याची प्राथमिक माहिती आणि शास्त्रीय माहिती त्याचं थेरी आपल्याला माहीत झालं पाहिजे म्हणून आजच्या या पहिल्या लेसनमध्ये मी आपल्याला संपूर्ण पेटीची थेरीची जी माहिती असते किंवा मा पेटीला पूर्ण काय म्हणतात पेटीची संपूर्ण पद्धत वाजवण्याची पद्धत बोटांची पद्धत माझ्याकडनं जेवढी होईल तेवढी माहिती मी आपल्यासोबत शेअर करण्याचा या व्हिडिओमध्ये प्रयत्न केला आहे या व्यतिरिक्त आपल्याला जर अजून या विषयाचं ज्ञान असेल तर आपण मला कमेंटमध्ये सुद्धा सजेस्ट करू शकता तर मंडळी हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे नवशिक्या विद्यार्थ्यांसाठी आणि ज्यांना खूप शिकण्याची इच्छा आहे त्यांना हा व्हिडिओ नक्कीच उपयुक्त ठरेल आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या आसावरी बोधनकर जोशी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद